दुष्काळानंतर दारिद्र्यानं वेगळं, तुकोबऱ्यानं आधीच दारिद्र्य आलं मग दुष्काळ पडला. आणि आता मात्र त्यांनी महाराज काही पर्याय नाही म्हणून अनेक व्यवसाय शोधू लागले. काय व्यवसाय करावा म्हणून कोकणामध्ये जायचं ठरलं मिरच्या विकण्याकरता. आधी मित्रांनी धोका दिला होता महाराज, व्यापारी मित्र जे होते ना त्या सगळ्या व्यापारी मित्रांनी फसवलं होतं, धोका दिला होता. पण तरी सुद्धा प्रपंचाचा अट्टहास, जिजाईचा अट्टहास पाहून तिला आवडीनं आवली म्हणायचे, आवलीचा अट्टहास पाहून नाईलाज असतो तुकोबांना कोकणात जावं लागलं मिरच्या विकण्याकरता. मिरच्याचे चार पोते त्यांनी घेतले, बैलावर अशा पद्धतीनं लादले आणि ते लादून त्या ठिकाणी कोकणामध्ये मिरच्या विकण्याकरता गेले एका गावामध्ये. गाव थोडं दूर होतं, बैल एका बाजूला नेऊन बांधला, मिरच्याचे पोते त्यांनी हलके आहेत खाली उतरवले. एक महादेवाचं मंदिर टेकडीवर आहे आणि त्याच्या पायथ्याला वडाचं एक झाड आहे आणि ते झाड पाहून तिथेच विश्राम करावा आणि इथेच आपलं दुकान मांडावं म्हणून तुकोबाऱ्या तिथे थांबले. थांबल्यानंतर त्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं, दुकान त्यांनी लावलेलं आहे. मिरच्या विकण्याकरिता तुकोबाऱ्या आलेले आहेत. गावातल्या लोकांना बातमी कळाली कोणीतरी व्यापारी आलेला आहे आणि मिरच्या विकण्याकरिता आलेला आहे. तुकोबाऱ्यांच्या जवळ लोक येऊ लागले. तुकोबाराय मात्र भगवंताच्या भजनात तल्ली नाहीत महाराज. व्यापार करायला गेले खरे, ही गोष्ट खरी आहे, पण बळजबरीनं व्यापार करण्याकरिता गेले होते. बायकोच्या हट्टास तो काहीतरी करा ना, घरात बसून राहून काय होईल, जा म्हणून अट्टहासानं त्यांनी तिनं पाठवलं आणि पाठवल्यामुळे गेले होते मिरच्या विकण्याकरिता. पण मिरच्या विकण्याकरिता सुद्धा त्यांनी महाराज चित्त असावं लागेल, त्याच्यामध्ये वृत्ती तशी असावी लागेल. आणि वृत्ती तर भगवंताच्या चरणाजवळ स्थिर झालेली आहे, अखंड भगवंताचं चिंतन चालू आहे. लोक विचारू लागले मिरच्या घेण्याकरिता येऊ लागले, केवढ्याला दिल्या मिरच्या, कशा दिल्या मिरच्या. साधा सोपा भाव तुकोबाराय सांगू लागले, लोकांनाही आनंद वाटू लागला. तराजू त्यांनी घेतला आणि मिरच्या विकायला सुरुवात झाली. मोजून त्यांनी मिरच्या विकायचं काम सुरू आहे. पण लोक असे आहेत महाराज, थोडं वाढवा माप असं वाटतं, आणखी थोडं टाका ना, हो घ्या ना घ्या टाका. नंतर तर असा प्रयोग सुरू झाला की भजनातून वेळच मिळेना मिरच्यांकडे पाहायला. मग लोकांनाच म्हणू लागले तुमच्या हातानंच घ्या ना, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही काय मला फसवणार थोडेच आहात, घ्या घेऊ लागले. हळूच कोणीतरी म्हटलं महाराज आमच्याकडे आता पैसेही आणलेले नाहीत, पैसे जरा घरी आहेत, मिरच्या देता का, आम्ही घरी जाऊन पैसे परत तुमचे उद्या आणून देऊ. हो न्या ना माझा तुमच्यावर विश्वास आहे. असा भोळा भाबडा व्यापारी कोणी पाहिलाच नव्हता महाराज. गावात सगळी त्यांनी महाराज बातमी पसरली आणि सगळेच गावकरी सरसावले मिरच्या घेण्याकरता. स्वतःच्या हातानंच घेऊ लागले. पहिलं पोतं संपलं, दुसरं पोतं संपलं, तिसरं पोतं त्यांनी आता मांडलेलं आहे विकण्याकरिता. एक जरा दादागिरीतला मनुष्य होता गावातला, आडदांड होता आणि आडमुठा होता, दोन्ही गुणांनी संपन्न होता. तो आला, त्याला कळालं हे मिरच्या विकतायत म्हणून. काय शेठजी मिरच्या विकता म्हणे, हो कशा दिल्या, काय नाही सगळ्यांना ज्या भावात दिलं त्याच भावात तुम्हाला पण देणार, घ्या ना, घेऊ का म्हणे, घ्या. त्यानं पोतच उचललं, नाही म्हणला माझ्या घरी जरा जास्त माणसं आहेत, खाणारी तोंड जरा जास्त आहेत, मला जास्त मिरच्या पाहिजेत, पोत नेऊ का म्हणे, न्या म्हटल्यानंतर पोतं उचललं. म्हणला नंतर पैसे आणून देईन, हे पोतं मी घेऊन जातो. उधारीवर पोतच नेलं महाराज मिरचीचं. असं करता करता सगळ्या मिरच्या संपल्या, कोणी किती नेल्या याचा ताळमेळ लागला नाही, वाटून दिल्या आणि पैसे तर कोणी दिलेच नाहीत महाराज. थोडेसे पैसे सुरुवातीला आले, महिपती महाराजांनी वर्णन केलंय, सुरुवातीला आलेले एक दोन ग्राहकांनी थोडेसे पैसे दिले, तेवढेच पैसे पदरात होते. आता मग संध्याकाळ झालेली आहे, खाण्याची काही व्यवस्था नको का म्हणून गावात जाऊन थोडंसं त्यांनी महाराज खाण्याची सामुग्री जमा केली आणि निवांत बसून स्वयंपाक करू लागले. स्वयंपाक केला, आता जेवायचं आहे, पण भगवान शंकराचं मंदिर समोर दिसतंय ना, भगवान शंकराला कळालं की परमभक्त तुकोबा इथे आलेले आहेत.
मग त्यांनी स्वतः स्वयंपाक केलेला आहे, त्यांच्या आजचा प्रसाद खायला मिळेल. भगवान शंकराने दिव्य रूप धारण केले का वाट सुरूच, आणि त्यांच्याजवळ आले, एका बाजूला बसले. काय शेठजी स्वयंपाक झालाय वाटतं म्हणे, हो जेवण करून का म्हणे, हो मला पण फार भूक लागली, काही जेवाल, या ना म्हणे, या ना जेवायला. आले भगवान शंकरालाही बरोबर त्याने जेवणाकरिता बसवलं, आणि दोघांनी बरोबर त्याने पोटभर जेवण केलं. आता तुकोबाऱ्या तिथेच भजन करत आहेत. ज्या लोकांनी बोली केली होती उद्या आम्ही पैसे आणून देऊ, ते लोक विसरले सुद्धा, कारण त्यांना कळालं हा बावळट दिसतोय व्यापारी, हा काही कामाचा नाही, असं त्यांनी सर्वांनी जाणलं. पण आता त्या ठिकाणी मिरच्या सगळ्या चार पोते मिरच्या विकून झाल्या, आणि घरी नेण्याकरिता तर हातात काहीच सापडलं नाही. आता घरी मोकळ्या तोंडानं कसं जावं, मोकळ्या हातानं कसं जावं, आवली काय म्हणेल हा विचार मनात सुरू झाला. आणि तुकोबाऱ्यांना पडलेली चिंता भगवंताला त्यांनी त्रास देऊ लागले. मग काय झालं ऐका, भगवंताने त्यांनी वसुली करायचं ठरवलं. देवांना वसुली करतो, त्याने एका सेवकाचं रूप धारण केलं. गावापासून दूर होतं ना, तुकोबाऱ्या जिथे दुकान लावून बसले होते ते दुकान गावापासून दूर होतं. गावामधील सगळे लोक आले होते, भगवंताने एका सेवकाचं रूप धारण केलं, त्याचं नाव होतं विठोजी. आणि विठोजी गावात घुसला, आणि गावात गेल्यानंतर त्यांनी महाराज त्याच लोकांच्या घरी जाऊ लागला ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या आणि उधार नेल्या होत्या. त्यांच्या घरी जाऊन सांगू लागला, मी तुकाराम शेटजी आहेत ना त्यांचा सेवक आहे, माझं नाव विठोजी आहे, त्यांनी मला पाठवलं, आमच्या मालकांनी पाठवलंय, उधारी द्या. लोक सांगू लागले, उधार आणल्यात मिरच्या धारा, कमी पैसे देऊ लागले. नाही नाही म्हणे, माप माझ्या लक्षात आहे ना सगळं, तुम्ही 1 किलो घेतल्या होत्या, 1 किलोचे पैसे द्या. तुम्हाला तर सगळं माहिती आहे, आपण आपल्या हाताने घेतल्या होत्या, माप कसं काय. सगळे लोक म्हणले, भोळा भाबडा व्यापारी आहे, देवाचं भजन करतो, त्याचं चित्त प्रपंचात नाही, व्यवहारात नाही, आणि हे तर किलो किलोचं माप त्याच्याकडे लिहिलेलं आहे. यानं 1/2 किलो नेलं, त्यानं किलो भर नेलं, त्यानं 2 किलो नेलं, त्यानं पोतं नेलं. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं मोजदाद या व्यापाऱ्याकडे आहे. हा दिसायलाच फक्त त्यांनी भगवंताचा भक्त दिसतो, पण वस्तुस्थितीत मात्र त्यांनी हा बगळ्यासारखाच आहे. महिपती महाराजांनी बगळ्याचंच उदाहरण दिलंय. बगळा जसा त्या ठिकाणी एका पायावर उभा राहतो, जैसा का उन्मुनी योगी राज, जसा योगी पुरुष उन्मुनीत त्यांनी स्थिर व्हावा, तसा बगळा सुद्धा पाण्यात उभा असतो, एक पाय पाण्यात उभा असतो, एक असा आकडून घेतलेला असतो, डोळे बंद झाल्यासारखे दिसतात, उन्मुनी अवस्था प्राप्त झा. पण मासा जर जवळ आला एका क्षणात गट्टम करतो महाराज, हा बगळ्याचा स्वभाव. तसा हा व्यापारी कपाळाला गंध लावलेला, गळ्यात माळ घातलेला, त्याच्या मस्तकावर शिखा दिसते आहे, सगळं त्या ठिकाणी महाराज पारमार्थिक वातावरण दिसत आहे, पण आतून मात्र हा पक्का व्यवहारी आहे हे आम्हाला आता कळालं. म्हणून देऊ लागले लोक त्या ठिकाणी महाराज, हा त्याच्या दारातच जाऊन उभा राहू लागला, द्या पैसे द्या चला, तसा जाणार नाही, आमच्या शेठजींनी पाठवलेलं आहे. सगळ्या लोकांकडून वसुली केली महाराज, जेवढी करता येईल सगळीची सगळी, कोणालाच सोडलं नाही, सगळ्यांना मोजदात करून सांगितले तुम्ही एवढ्या मिरच्या आणल्या. आणि ज्यानं पोतं नेलं होतं ना, जो आडदांड आणि आडमुठा होता, त्याच्या घरी गेले भगवान. आणि त्याच्या घरी गेल्यानंतर हका मारायला सुरुवात केली, तो बाहेर आला. कोण आहे रे म्हणे तू, म्हणे मी विठोजी मी तुकोबा सावकाराचा सेवक आहे विठोजी, काल तुम्ही आमच्या मालकांकडून मिरच्या नेल्या, द्या म्हणे त्याच्या मोबदला द्या, पैसे द्या म्हणे मला पहिले, तुम्हाला देत नाही जा, देत नाही, पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणला इथून, आता काय करा. तो जरा आडमुठाच होता ना, भांडणावर उतरला आणि तो रुबाबात सगळ्यांच्या समोर आला, आणि त्याला नाही नाही त्या शब्दात बोलू लागला भगवान, नाही नाही त्या शब्दात बोललेलं सुद्धा सहन करून घेऊ लागला. यानं आत्याचा मुलगा होता शिशुपाल, त्याचं सुद्धा सहन केलं नाही महाराज, वचन दिलं होतं आत्याला याची 100च अपराध सहन करेल, त्याच्यापेक्षा जास्त जर बोलला तर आपण सहन करून घेणार नाही. हा कोणाचं सहन करून घेत नाही महाराज, आणि हा सहन करतोय त्याच्याशिवाय सहन करतोय. का सहन करतोय, कशाकरिता सहन करतोय, हा त्याच्या भक्ताकरता सहन करतोय, तुकोबाऱ्यांकरता, त्याचं ते वाईट वागणं सुद्धा हा भगवान सहन करतोय. तो नाठाळीला आला, तो म्हणला मी देणार नाही पैसे, जा. यानं सांगितलं मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, काय करशील म्हणे. मग म्हटलं बघ आता मी काय करतो, त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली, आणि असा आरडाओरडा केला की सगळं गाव जमा झालं महाराज. गाव जमा झालं आणि सगळ्या गावाच्या समोर सांगायला सुरुवात केली, बघा स्वतःला किती मोठं समजतो आहे,
स्वतःला प्रतिष्ठित समजतोय, उधार मिरच्या आणल्या, अजून द्यायला तयार नाही पैसे, अशी बोलायला सुरुवात केली. लोकांमध्ये त्याची नाचक्की करायला सुरुवात केली महाराज. लोक कुजबूज करू लागले, बघा यानं खरोखर काल मिरच्या आणल्या, उदाहरण आज पैसे द्यायला तयार नाही. पण समोर कोणी येत नव्हतं, हा कारण तो भांडकुदळच होता ना महाराज, त्याच्यात कोणी मध्ये पडावं पण कोणी समोर यायला तयार नव्हतं, तरी पण तो पैसे द्यायला तयार नाही. मग मात्र या विठोबा सेवकानं काय केलं ते ऐका. त्यानं हातामध्ये एक दोरीच घेतली महाराज, समोर एक झाड होतं, म्हणला जर आता पैसे दिले नाही तर मी इथून जाणार नाही. जाऊ कसं म्हटलं, माझे शेठजी मला काय म्हणतील, गेला होता ती उधारी आणण्याकरता वसुली करता गेला होता आणि तू वसुली घेऊन आला नाही, कोणत्या तोंडानं जाऊ मी त्यांच्या समोर, मोकळ्या हातानं जाणार नाही, दे म्हणे पैसे दे पहिले, आणि जर त्यांनी पैसे देत नसतील तर मला जाता येत नाही, तुझ्या समोरच फाशी घेतो म्हणे आता. हा आणि अडकवली गळ्यामध्ये दोरी, आणि दोरी अडकवून त्यांनी झाडाला आता अडकवण्याच्याच विचारात आहे. मग मात्र सगळ्या गावातले लोक कोपले महाराज त्या दुष्टावर. अरे तुझ्या दारात मरण्याकरिता माणूस तयार झाला तरी तू त्याला पैसे द्यायला तयार नाही, मरतोच म्हणे आता. नाटक करायचं, देव नाटक करत होता असा बळजबरीने त्याला सांगाय, मरतोच आता, मरतोच आता. सगळे लोक पाहण्याकरिता जमा झाले आणि लोकांनी याची थुथू करायला सुरुवात केली. किती वाईट आहे, यानं पोतभर मिरच्या आणल्या आणि पैसे द्यायला तयार नाही, मिरच्या घेऊन जा म्हणायचा, मिरच्या नाही लागत पैसे द्या, आता काय करो. मग नाईला जास्तो घरात त्याने गेला आणि जेवढ्या मिरच्या नेल्या होत्या तेवढ्या मिरच्याचे पैसे त्याने आणून दिले आणि पैसे वसूल करून घेतलेच. तुकोबऱ्या जाण्याकरिता निघाले होते. त्यानं वाटलं आता काय कोणी मला उधारी देण्याकरिता येत नाही, मला कोणाचे नावं माहीत नाहीत आणि कोणी किती मिरच्या नेलं तेही मला माहीत नाही, आता काय करू. घरी जाण्याच्या विचारात आहेत, इतक्यात त्या अडकणी चमत्कार घडला. या विठोबा सेवकानं त्या गावातल्या पाटलाला त्यांनी धरलं आणि पाटलाला सांगितलं, पाटील तुमच्या गावामध्ये आमच्या शेठजींनी मिरच्या विकल्या, गावातल्या सगळ्या लोकांनी उधार मिरच्या घेतल्या, मी आता वसुली करण्याकरिता गेलो होतो, काही देत होते काही देत नव्हते, मी ते कोणाची विनंती करून कोणाला बळजबरी करून त्यांनी सगळीची सगळी वसुली केलेली आहे, असं जर त्यांनी तुमच्या गावाचं नाव सगळीकडे पसरलं की हे बुडवणारे लोक आहेत तर कदाचित तुमच्या गावाची नाचक्की होण्याची दाट शक्यता आहे, मग काय केलं पाहिजे. म्हणून त्यांनी आमचे शेठजी दुसऱ्या गावात जाऊन तुमच्या गावाविषयी चुकीचं बोलतील त्यापेक्षा आधीच तुम्ही त्यांच्या समोर जा, आणि सगळीची सगळी उधारी त्यांनी मी जमा केलेली आहे ती तुमच्या हातानं आमच्या शेठजींना द्या. पाटलाला ते पटलं, आपल्या गावाचं नाव जाण्यापेक्षा आपण स्वतःहून त्यांनी उधारी दिलेली चांगली. पाटलाच्या हातात त्यांनी पैसे दिले आणि पाटील तुकोबरायांच्या समोर पैसे देण्याकरिता आले, पण विठोजी मात्र नव्हता, पाटील एकटेच होते. पाटलाने तुकोबरांना नमस्कार केला, परिचय झाला, मी या गावचा पाटील आहे, आमच्या गावातल्या लोकांनी काल तुमच्याकडून मिरच्या नेल्या, उधार नेल्या होत्या, तुम्ही फार दुरून मिरच्या विकण्याकरिता आला, तुम्ही हरिभक्तीपरायण दिसता, चांगलं वाटलं, म्हणून आमच्या गावातल्या लोकांनी थोडा उशीर केला, तुमच्या सेवकांनी मला सगळी हकीकत सांगितली. तुकोबरा म्हणले, सेवक हो म्हणे, तुमचा सेवक आला होता ना, ते म्हणले मला कोणी सेवक नाही, मी सेवक आहे म्हणे, स्वतः म्हणे कोणा पांडुरंगाचा सेवक आहे, मी भगवंताचा भक्त आहे, मी त्याची सेवा करणार आहे, मला कोणी सेवक नाही. असं काय करता, तुमचा सेवक सगळ्या गावात फिरला आणि त्यानं वसुली केली, हे पैसे दिले, घ्या म्हणे तुमचे पैसे. हरी इच्छा, भगवंतानंच हे सगळं केलं हे तुकोबऱ्यानं कळालं आणि पाटलांनी दिलेले ते पैसे मिरच्या त्या ठिकाणी विकल्या गेल्या आणि पैसे त्यांनी आणून दिले, पैसे आनंदानं घेतले आणि तुकोबरा आता घराच्या दिशेने येण्याकरिता निघाले. मनात असं वाटलं, आता बायको शाबासकी देईल, वा चांगला व्यवहार करून आले, व्यापार करून आले, लाखाचे 2 लाख झाले, काय चुकीची मन आहे का, लाखाचे 12,000 पण होतात महाराज. आतापर्यंत मनात विचार हाच आहे, लाखाचे 2 लाख झाले, ऐकतात ना तुम्ही सर्वजण, पुढे ऐका ना आता काय होईल. पैसे बरोबर घेतले, तुकोबरा निघाले, भगवंताच्या चिंतनात प्रवास करू लागले. एक बैल बरोबर होता तुकोबरा, त्यांनी चिंतन करत करत निघाले होते. तुकोबऱ्यांकडे एवढं धन प्राप्त झालेलं आहे, एवढे पैसे आलेले आहेत, हे एका दुष्टाला कळालं महाराज. वाटसरू होता आणि चोर होता महाराज, फसवणूक करणारा होता, विप्रलंबा करणारा होता. विप्रलंबा भक्तीमध्ये असणारे काही दोष आहेत ना महाराज, पापाचे सहचर्य, हे सगळेचे सगळे दोष आहेत भक्तीमध्ये असणारे.
त्याच्यामध्ये विप्रलंबा सुद्धा आहेत. विप्रलंबा म्हणजे फसवणूक करणं. हा म्हणून अशा पद्धतीने हा फसवणारा चोर आहे. या चोरानं तुकोबारांना पाहिलं, तुकोबारांच्या जवळ आला, फार छान 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 बोलू लागला महाराज, फार छान बोलला, फार गोड बोलला. बऱ्याच वेळेला फार गोड बोलणाऱ्या लोकांवर पण विश्वास ठेवत जाऊ नये, कधी फसवतील सांगता येत नाही. हा हे महत्वाचं असतं. हा आमच्यावरून सांगतो, आम्ही सगळ्यांबरोबर फार फार गोड बोलतो महाराज, फारच गोड बोलतो, छान 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 बोलतो. तुम्हाला काय माहित आम्ही किती भामटे आहोत ते. आमचा भामटेपणा तुमच्या समोर प्रगट होत नाही, तो त्याच्या समोर प्रगट होतो, भगवंताच्या समोर, कारण त्याच्या समोरून काही लपत नाही ना महाराज, म्हणून त्याच्या समोरच प्रगट होत असतो. दोष प्रत्येकाच्याच पोटात असतात, फक्त ते कोणाला दिसत नाहीत. जगामध्ये सगळ्या गोष्टी शोधून सापडतात, फक्त एकच गोष्ट सापडत नाही, त्याचं नाव आहे स्वतःचा दोष. कोणीच माणूस जगात असा नाही की जो स्वतःला दोषी समजतो, स्वतःला पापी समजतो, स्वतःला चुकीचं समजतो. हा तो फार मोठा डाकू असला, तो फार व्याभिचार करणारा असला, फार पाप करणारा असला, तरी सुद्धा म्हणतो माझ्यासारखा जगात चांगला दुसरा माणूस नाही, मी एकटाच जगात सगळ्यात चांगला आहे. पण तुकोबाराय तसे नाहीत. हा तुकोबाराय उच्च भूमिकेत, तुकोबाराय ते म्हणतात की माझे मजं कळो येते अवगुण, माझे अवगुण मला कळतात, या भूमिकेत आपण जावं. तुकोबाराने ते आपल्याला शिकवलं. पुढे चला. हा फसवी लोक सुद्धा अशा पद्धतीनं परमार्थात सापडतात. हा फसवाच आहे. तुकोबारांच्या जवळ आला, हा परिचय करून घेतला, कुठून आले काय त्याला कळालं महाराज, अगदी थोड्या बोलण्यात कळालं. मानस जाणी जे बोले, भगवंताच्या भक्ताला फसवणं तेवढं काय हा कठीण नसतं महाराज, फार सोपं असतं. कारण भोळे भाबडे कोणावरही विश्वास ठेवतात महाराज, हा कोणालाही त्या चांगलंच म्हणतात ते, त्यांच्या दृष्टीनं कोणी वाईट सापडतच नाही. दुर्योधनाला सांगितलं होतं, जा एखादा चांगला माणूस शोधून आण, त्याला कोणीच चांगला सापडला नाही. आणि धर्मराजाला सांगितलं होतं, जा एखादा वाईट शोधून आण, त्याला कोणीच वाईट दिसला नाही. का बरं, तो स्वतःच चांगला आहे, त्याच्यामुळे त्याला वाईट कोणी दिसतच नाही. हा असंच आहे. म्हणून भगवंताचे भक्त स्वतःच फार निर्मळ आहेत, म्हणून त्यांना कोणीच त्यांनी वाईट दिसत नाही, सगळे सज्जनच वाटतात. यानं परिचय त्यांनी करून घेतला आणि हळवारपणे चालायला सुरुवात केली. मग हळूच बोलू लागला, असं आहे शेठजी, मी फार गरीब आहे, मला त्या प्रपंचानं फार त्रस्त करून टाकलेलं आहे आणि मला माझ्या प्रपंचामध्ये फार त्यांनी अडचणी आहेत आणि धनाची गरज आहे, पैशाची गरज आहे. माझ्याकडे त्यांनी जेवढं भांडवल होतं ते सगळंचे सगळं संपलं, माझ्या प्रपंचाची दानादीन झाली, विकण्याकरता सुद्धा काही राहिलं नाही. हा पण माझ्याकडे एक वडिलोपार्जित सोन्याचं कड आहे, सोन्याचं कड वडिलोपार्जित आहे, हा जे हातात घालण्याचं सोन्याचं कड आहे, आणि ते कड मला आता विकायचं आहे, कारण माझ्या प्रपंचात मला पैशाची गरज आहे, ते कड मला विकायचं आहे. खरं तर हे कड फार जास्त पैशाचं आहे. हा पण मी तुम्हाला त्यांनी देण्याचे, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही फार चांगले आहात, म्हणून माझी इच्छा झाली कड तुम्हालाच द्यावं, दुसऱ्या कोणाला देण्यापेक्षा. आता दुसऱ्या लोकांकडे जर मी नेलं तर ते मला पाडूनच मागणार, त्याचे पैसे मला कमीच देणार. लोकाला कमी पैशात देण्यापेक्षा एका सज्जनाला जर कमी पैशात दिलं तर कुठं बिघडलं. म्हणून मला असं वाटतं हे तुम्हालाच दिलं पाहिजे. हा म्हणून काहीतरी करा, हा की तुम्ही असेही व्यापार करून आलेले आहात, 4-2 रुपये तुमच्याकडे आहेत, तुम्ही जेवढे द्याल तेवढे मी घेईन, तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे द्या, हा तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे द्या, हा त्याच्यात मी समाधान मानेन, हे कडक फार जास्त किमतीचं आहे. हा भोळे भाबडे तुकोबार आहे त्याला भाळले, त्यांना वाटलं खरंच अडचणीत आहे, याला गरज आहे, याला लोक फसवतील, याला आणखी कमी पैसे देतील. हा त्यापेक्षा आपल्याकडे असणारे पैसे जर आपण याला दिले, कडं आपण आता उद्या आपल्या गावात नेल्यानंतर बाजारात विकून टाकू, त्याचे पैसे येतीलच ना घरी देण्याकरिता, असा विचार तुकोबारांनी मनामध्ये केला. आणि जवळ त्यांनी असलेलं जेवढे पैशाचं गाठोडं होतं, जे त्यांनी विठोजी सेवकानं जमा करून आणलेलं होतं, पाटलांच्या हातानं दिलं होतं, ते गाठोडंच त्याच्या हातात दिलं महाराज. आणि ते कड आपल्याजवळ घेतलं आणि तुकोबाराय भगवंताचं चिंतन करत करत त्या ठिकाणी महाराज घराच्या दिशेने निघाले. पांडुरंगाचा ध्यास अंतकरणात आहे, पांडुरंगाचं भजन करतायत. कठीण प्रसंग जरी त्यांनी असला तरी आपल्या घरी असणारा जो जगाचा मालक आहे त्याला कधी विसरत नव्हते आणि सदैव त्या विठोबाचं चिंतन अंतकरणामध्ये करत. पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी
राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग 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 हरी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी 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 पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी वल्लभ विठ्ठल गिरधारी यमुना जी के बलहारी 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 वल्लभ विठ्ठल गिरधारी यमुना जी के बलिहारी 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। गड तुकोबाराने हातात घेतलं सोन्याचं समजून दिसत होतं महाराज पिवळं धमुक जसं सोनंचं असावं सोनं नव्हतं तांब्याचं कडं होतं आणि त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिलेला होता बाहेरून दिसताना सोनं दिसत होतं आणि आतमधून तांबं होतं महाराज तुकोबारांनी सोनं म्हणून स्वीकारलं आणि भगवंताचं भजन करत करत घरी जाण्याकरता निघाले घरी गेले घरी गेल्यानंतर आवलीनं पाहिलं बाजार करून आलेले आहेत सगळ्या मिरच्या विकल्या वाटतं मोकळेच आलेले आहेत काहीतरी धन घेऊन आले असतील विचारपूस करायला सुरुवात केली काय आणलं काय मिळालं सांगा लवकर तिचा बाकीचा काही धंदा नव्हता महाराज तिच्या डोक्यात एकच त्यागी प्रकार होता तो म्हणजे प्रपंच चालवायचा होता स्वप्नही प्रपंच चालवणं सुद्धा खाणारे तोंड जर घरात असतील जास्त तर कुठून आणावं खाण्याकरिता हा प्रश्नच आहे ना हा भाव आहे म्हणून तिच्या चित्तामध्ये प्रपंच घर करून बसला आणि त्यांच्या चित्तामध्ये देव घर करून बसला दोन टोक आहेत महाराज तिने विचारलं काय आणलं सांगा त्याने लगेच कडं काढून दिलं म्हणे हे बघ हे कडं आहे हे सोन्याचं कडं आहे सगळी हकीकत सांगितली मिरच्या अशा विकल्या गेल्या त्याच्यातून असे पैसे मिळाले एक वाटसरू मला भेटला फार कष्टी होता दुःखी होता आणि त्यानं हे सोन्याचं कडं मला दिलं मी माझे सगळे पैसे त्याला दिले हे कडं घे तिला वाटलं सोन्याचं कडं आहे घाई घाई ना त्या ठिकाणी महाराज ते कडं घेऊन बाजारामध्ये सुवर्णकाराकडे अशा पद्धतीने गेलेली आहे काही कर्ज झालं होतं ना महाराज थोडंसं ते कर्ज फेडायचं होतं म्हणून सावकारही त्यांनी हटकण लावत होते
म्हणून सावकारांना काहीतरी द्यायचं म्हणून ते कडच त्यांनी घ्यावं द्यावं जेवढे त्यांचे पैसे होतील तेवढे कट करून घेतील उरलेले मला देतील या भावनेनं गेली. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज ते कडं सोन्याचं समजून त्याची तपासणी करायला सुरुवात केली कारण सोनं असं घेतलं जात नाही महाराज. सोन्याला कस लावावा लागतो काय सुवर्ण सिद्धी कसू सोळावा जायचा असा आहे ना म्हणून त्यांनी महाराज सोन्याला तापवलं जातं सोन्याला घासून पाहिलं जातं. कोणी सोनार असतील तर त्यांना माहीत असेल सोनं त्या ठिकाणी असं तपासून घेतलं पाहिजे म्हणून सोन्याची परीक्षा होते परीक्षा झाली आणि सोन्याच्या त्या कड्याची परीक्षा झाल्याबरोबर तो सावकार हसू लागला म्हणे काय झालं असायला फसवता का म्हणे आम्हाला आम्ही कायमस्वरूपी या व्यापारात व्यवसायात आहोत आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करता म्हणे झालं काय हे सोन्याचं कडं नाही तांबा आहे म्हणे बघा बाबा तांबा शब्द ऐकल्याबरोबर जिजाईला चक्करच यायला लागली महाराज. तिथंच सावकारांच्या समोर आरडाओरडा तिनं सुरू केला हैव गेलं दैव गेलं तोंड झोडून घेऊ लागली आमच्या या येड्याच्या हातात दिलं म्हणे सगळं. महिपती महाराजांनी फार वेळाला वेडा शब्द वापरला तर मी काय करू त्याला बाई या शब्दात बोलत होती तुकोबरांना काय करणार महाराज. तिचा प्रपंच तिच्या डोळ्यासमोर दिसत होतं तिची लेकरं बाळ तिच्या डोळ्यासमोर दिसत होते यांना मात्र कशाची चिंता नव्हती भगवंताच्या भजनात तल्लीन होते मस्त होते. आता हायवाई गेलं आणि दैवही गेलं थोडेफार त्यांनी जमा झालेले पैसे होते त्याच्यातून मिरच्या घेऊन विकण्याकरिता गेले आणि त्याच्यातून आलेला त्यांनी महाराज नफाही निघून गेला आणि मुद्दलही संपून गेला आता काहीच हाताला राहिलं नाही काय करावं. हातात झालेलं आहे सावकारांचं कर्ज तर वाढतच चाललेलं आहे आता कोणी कर्ज द्यायला सुद्धा तयार नाही तुकोबरांना तुकोबराय प्रपंच चालवण्याकरिता कर्ज मागण्याकरिता याच्या त्याच्याकडे जाऊ लागले कर्ज द्या काहीतरी द्याव दुष्काळ पडलेला आहे खायला काही नाही लेकर माझे उपाशी आहेत माझी एक पत्नी आजारी आहे सहा लेकर तुकोबरांना आहेत माझा प्रपंच चालवायचा आहे काहीतरी त्यांनी पैसे द्या. जे सगळे लोक तुकोबरांना तुकाराम शेठ आधी म्हणत होते ते लोक सुद्धा फिरले महाराज. आता तुकोबराय दुरूनच आपल्या घराच्या दिशेने येत आहेत असं पाहून लोक दरवाजा बंद करून घेऊ लागले अशी दयनीय अवस्था निर्माण झाली. तोच समाज आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण तेच लोक आहेत की जे आधी आमंत्रण देऊन देऊन थकले या ना शेठजी आमच्या घरी या ना शेठजी एकदा तरी आमच्या घरी या ना तेच शेठजी आहेत हे तुकोबर आहेत तेच आहेत जे पूर्वीचे शेठजी आहेत त्यावेळेला ते घरी यावेच असं वाटत होतं आणि आज ते घराच्या समोर दिसले तरी पण दरवाजे बंद करण्याची वृत्ती होते. अहो ते पण तेच आहेत आणि हे पण तेच आहेत दोन्ही तेच आहेत महाराज पण फरक केवढा झाला महाराज. तुकोबरांचं प्रमाण सांगू तुम्हाला ते म्हणतात तोच देह नव्हे दुजा कैसा विपरीत झाला तुम्हाला प्रमाण माहिती आहे ना काय प्रमाण आहे ते जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा जोवरी हे चिन्ह कळतं ना तुम्हाला हे खून जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची या काजा लहान थोर माणसं सगळे त्यांनी मान मर्यादा चिडीत चुप होतात महाराज लोक. चार लेकर जर असले ना याला घरामध्ये दादा म्हणलं जातं ना दादा हा दादा शब्द मोठा प्रभावी शब्द आहे महाराज. बऱ्याच लोकांना आम्हालाही घरी दादाच म्हणतात सगळे दादा दादा अजून एकाला म्हणतात महाराज माहिती आहे तुम्हाला कोणाला बैलाला म्हणतात बैलाला. बैलाला जर दटवायचं असलं ना तर तो शेतकरी त्याच्या पाठीमागून त्यांनी असा चाबूक असतो ना त्याची दांडी घेतो त्याला असं टोचतो दा 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 का बरं दा म्हणत असेल ज्याच्या खांद्यावर बहारा असतो ना महाराज ज्याच्या खांद्यावर जू ठेवलेला असतं ना त्याला दा दा असं करून दटवलं जातं महाराज. म्हणून प्रपंचाचा भार ज्याच्या खांद्यावर आहे आणि तो भार वाहतो आहे त्याला काय म्हणायचं आता म्हणा तुम्ही सगळेजण दादा असं दादा असं दादा घरात आला रे आला अरे दादा आले सगळे चिडीत चुप चार कोपऱ्यात चार लगेच शांत पण कुठपर्यंत जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा काही खोटं सांगत नाही महाराज मी खरं सांगतोय पण लोकांना सगळं कळतं कोणाला कळत नाही मला सांगा सगळ्यांना कळतं फक्त जे होत नाही त्याचं नाव आहे वळणं लोकांना वळत नाही ते कळणं महत्वाचंच आहे तसं वळणं सुद्धा महत्वाचं आहे ते वळत नाही म्हणून तर आपण प्रपंचाच्या गर्तेत सापडलेलो आहोत असे आपण दादा आहोत महाराज. हा समाज हेच नातेवाईक आहेत तेच दरवाजे बंद करून घेऊ लागले आधी जे दादा म्हणत होते आधी जे शेठ म्हणत होते आधी एवढा मान त्यांनी देत होते आज त्यांनी दरवाजे बंद करून घेतले. सब हे पैसे के भाई दिला
का साथ नहीं कोई भाई रे पैसे के भाई दिल का साथ नहीं कोई सब है पैसे के भाई दिल का साथ नहीं कोई सब है पैसे के भाई दिल का साथ नहीं कोई जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे तब तक लोग सलाम करे तब तक लोग सलाम करे अपना करे भाई रे पैसे के भाई भाई लगा साथ नहीं कोई सब है पैसे के भाई लगा साथ नहीं कोई सब पैसे के भाई सगळे पैशाचेच आहेत महाराज हां कोणी साथ देणार नाही हां तुमच्याकडे धन असेल कालच आपण पैशाची व्याख्या पाहिली सगळ्यांचे पाठ पण झाले असेल परशा परसु परसराम हे पैशाचे नाव आहेत माणसाचे नाहीत पण अशी अवस्था त्यांनी झाली हां किती आपलं असू द्या महाराज कोणी हां धनाच्या समोर त्यांनी महाराज काही चालत नाही कोणाचं जवरी चाले चांगला धंदा मगच भाऊबीजेला बहीण म्हणते दादा हाय प्रमाण जरा बदललं का थोडं जोवरी चाले चांगला धंदा तोवरी बहीण म्हणे दादा हे दादा म्हणणं सुद्धा चांगला धंदा चालल्यावरच असतं महाराज बहिणीला दोन भाऊ असावेत आणि एक गरीब असावा आणि एक फार श्रीमंत असावा कोणाकडे जाईल घाई घाई करदुरे घेऊन तिला विचारा तुम्ही आणि विचारण्यापेक्षा तिच्याकडे कॅमेरे लावून बघा कोणत्या घरात घुसते हा महत्त्वाचा विचार आहे ज्याची माडी आहे त्याच्याकडे आधी जाईल आणि दुसऱ्याकडे टाईम मिळाला तर मग फक्त आहे आपला भाऊ काय हरकत आहे जायला म्हणून जाईल तू म्हणाल काय सांग हा अनुभव आहे माझा अनुभव आहे माझा मी पाहिले माझ्या डोळ्यानं म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय आज कशाला त्यांची नावं सांगू कोणाचे कशाला सांगावे कथेत महत्वाचा विचार आहे असंच आहे म्हणून संपत्ती त्यांनी गेली रे गेली की माणुसकी सुद्धा निघून जाते लोक तुकोबऱ्यांना हकलून देऊ लागले ज्यांनी पाहिलं नाही तुकोबऱ्यांना लांबून येताना दरवाजा उघडा दिसला तुकोबराय घरात गेले ओळखीचे आहेत प्रेमाचे आहेत आधी फार चांगले बोलत होते आणि त्यांच्या घरात घुसून म्हणू लागले अहो काय करू मला फसवा माणूस भेटला त्यानं माझं सगळं धन लुबाडलं माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही लेकरांना खाण्याकरता काही नाही थोडंसं कर्ज द्या ना उठ म्हणे थांबू नकोस इथे अहो असं काय करता थोडं कर्ज द्या ना तरी पण तो ऐकेच ना महाराज तुकोबराय सुद्धा ऐकायला तयार नाही द्या ना थोडंसं काहीतरी मग तो रागावला आणि रागावून तुकोबरायनं त्यांना हाताला धरून उठवलं आणि उठून धक्के मारायला सुरुवात केली चल निघ म्हणे इथून कोणी कर्ज द्यायला सुद्धा तयार नाही अशी अवस्था झाली आवलीला कळालं आता यांना कोणी कर्ज देणार नाही कर्ज देण्याकरिता सुद्धा आणि कर्ज घेण्याकरिता सुद्धा पत असावी लागते काय गेलं असेल तर पत निघून गेली महाराज कोणी त्यांनी विचारायला तयार नाही